नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत खास मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोटीशी भूक लागली असेल तेव्हा खाण्यासाठी खास पातळ पोह्यांचा मस्त कुरकुरीत आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पातळ पोह्यांचा चिवडा शेअर करणार आहे खूप जास्त खमंग आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत अर्धा किलोचा चिवडा आपण करणार आहोत अर्धा किलो, किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि एक ते दीड तास मी इथे उन्हामध्ये ठेवून घेतलेले होते छान आता उन्हात वाळवून घेतलेले आहेत म्हणजे अजून छान कुरकुरीत होतात आणि जर ऊन नसेल तुमच्याकडे बऱ्याच जणांना उन्हामध्ये ठेवायला जागा नसते किंवा उन्हात ठेवू शकत नाही तर त्यासाठी सुद्धा काय करायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर जे पोहे आहेत ते आपण अशा पद्धतीच्या एका चाळणीने चाळून घेणार आहोत कारण पातळ पोह्यांमध्ये बऱ्यापैकी चुरा असतो चुरी असते आणि ती चुरी आपल्या चिवड्यामध्ये येऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने हे जे पोहे आहेत सगळे ते एकदा चाळून घेणार आहोत बघू शकता ही जी पावडर आहे त्यामुळे चिवड्याला एक वाससुद्धा लागू शकतो त्यामुळे आपण चाळून घेणार आहोत तर सगळे पोहे पोहे मी अशा पद्धतीने चाळून घेते अर्धा किलो तर जर तुमच्याकडे ऊन नसेल किंवा उन्हामध्ये ठेवण्याची सोय नसेल तर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हला तुम्ही तीन ते चार मिनटांसाठी पोहे गरम करून घेऊ शकता आणि जर मायक्रोवेव्ह नसेल तर आपला घरगुती जो आहे तो म्हणजे कढई गॅसवरती ठेवून आपण हे जे पोहे आहेत ते भाजून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे कढई अगोदर गरम करून घेतली नाही जे पोहे आकसतात ते कशामुळे ते सुद्धा सांगते आपण कढई गरम करून त्यामध्ये गरम कढईत पोहे टाकतो त्यामुळे एकदम नॉर्मल पोह्यांना गरम कढईचा चटका लागल्यामुळे ते जे पोहे आहेत ते लगेचच उष्णतेमुळे आकसून जातात तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर गॅस वरती कढई ठेवायची आणि लगेचच त्यामध्ये पोहे टाकायचे कढई गरम करून नाही घ्यायची कारण कढई एकदम गरम असल्यामुळे पोहे आकसले जातात आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कढई ठेवली आणि लगेचच पोहे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि सहा ते सात मिनटं होईपर्यंत छान लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे जे पोहे आहेत ते भाजून घेतलेले आहेत तर सात ते आठ मिनटानंतर पोहे हातावरती कुस्करून बघायचे अगदी त्याचा छान सुरा होत असेल तर समजून जायचं पोहे आपले इथे भाजून तयार आहे रंग बदलू द्यायचा नाही पांढरे शुभ्र आपले पोहे राहिले पाहिजे आणि बघू शकता सात ते आठ मिनटं बाजून सुद्धा अजिबात पोहे इथे आपले आकसलेले नाहीये तर ही जी कढई आहे ती गरम करण्याची ट्रिक नक्की वापरा अजिबात पोहे आकसत नाही दुसरी जी पद्धत त्या त्या आहे त्यामुळे सुद्धा पोहे आकसणार नाही ती म्हणजे कढईमध्ये पोहे टाकल्यानंतर अगदी सात ते आठ थेंब तेल टाकायचं आहे साईडने कढईच्या साईडने अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यामुळे सुद्धा तुमचे जे पोहे आहेत ते अजिबात आकसणार नाही सात ते आठच थेंब तेल टाकायचं जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर मग पोहे तेलकट होतात तर अशा पद्धतीने तेल टाकून सुद्धा आपण सात ते आठ मिनटं टांपर्यंत ही जी पोह्यांची दुसरी बॅच आहे ती सुद्धा भाजून घेतलेली आहे बघू शकता अजिबात पोहे इथेसुद्धा आकसलेले नाही आहेत तर याच पद्धतीने आपण सगळे पोहे भाजून घेणार आहोत तर सगळे पोहे भाजून तयार आहेत त्यानंतर आपण त्याच कढाईमध्ये इथे अर्धा कप तेल घातलेला आहे तर त्यानंतर आपण इथे एक छोटी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर शेंगदाणे छान आपण तीन ते चार मिनटं होईपर्यंत खमंग इथे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने लो टू मिडीयम फ्लेमवरती शेंगदाणे तळून घ्यायचे आहे खूप जास्त तळायचे नाही तर शेंगदाणे करपल्यासारखा सुद्धा वास येतो तर शेंगदाणे फुटायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तेलामध्ये तर शेंगदाणे आपण काढून घेऊया जारामध्ये आणि हे जे तळलेले शेंगदाणे आहेत ते या पोह्यावरती टाकून घेऊया के असं केल्यामुळे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सुद्धा चिवड्यामध्ये खाली पोह्यामध्ये शोषलं जातं त्यानंतर आपण इथे एक वाटी पातळ इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा अगदी दोन ते तीन मिनटं गोल्डन होईपर्यंत अशा पद्धतीने तळून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण चिवड्यावरती घालून घेणार आहोत चिवड्याच्या फोडणीमध्ये तुम्हाला जसं की काही ड्रायफ्रूट्स आवडत असतील काजू आवडत असतील बदाम आवडत असतील किंवा मग बेदाणे आवडत असतील ते सुद्धा तुम्ही तळून अशा पद्धतीने घालू शकता त्यानंतर मी इथे अर्धी वाटी पंढरपुरी डाळं किंवा जे डाळं असतं ते घातलेलं आहे आणि हे जे डाळं आहे ते अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे याला जास्त तळायला वेळ लागत नाही अगदी फक्त दीड ते दोन मिनिटच याला छान तळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण इथे जाऱ्यामध्ये काढून हे जे डाळं आहे ते सुद्धा चिवड्यामध्ये घालून घेणार आहे यामुळे सुद्धा चिवडा छान क्रंची लागतो खाताना क्रंच एक छान क्रंच येतो तर नक्की एकदा वापरून बघा चिवड्यामध्ये त्यानंतर कढईमध्ये जे एक्स्ट्राचं तेल होतं अर्धा कप ते आतलं थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे आता इथे कापून घेत तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण एक वाटी मध्यम आकाराची भरून कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर असा कढीपत्ता घालायचा म्हणजे छान फ्लेवर येतो चिवड्याला आणि तो सुद्धा आपण तळून एका झाऱ्यामध्ये काढून थोडासा तेल याचं निथळलं की लगेचच ही जी कडीपत्त्याची फोडणी आहे तीसुद्धा चिवड्यावरती घालून घेणार आहोत त्यानंतर वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत जर हिरवी मिरची इथे थोडीशी मऊ राहिली नरम राहिली तर तुमचा चिवडासुद्धा थोडासा वातळ होण्याची शक्यता असते त्यानंतर इथे पाव चमचा मी मीठसुद्धा घातलेला आहे म्हणजे मिरची खाताना अळणी लागणार नाही आणि ही जी तळलेली कुरकुरीत मिरची आहे तीसुद्धा आपण या चिवड्यावरती घालून घेणार आहोत आता हे जे थोडंसं तेल इथे जवळपास पाच ते सहा चमचे तेल असेल तर त्यामध्ये आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करणार आहोत अर्धा चमचा मी इथे मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे छान व्यवस्थितपणे मोहरी आणि चिरे तडतडले पाहिजे तरच त्याच्या फोडणीचा छान वास आपल्या चिवड्याला लागतो त्यानंतर तीन चमचे मी इथे सफेद तिळ घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी घातलेली आहे हळद तर एकदा फोडणी छान परतून घेऊया तिळ घातल्यामुळे सुद्धा आपल्या चिवड्याला एक छान सव येते आणि एक ते दीड चमचा मी इथे घातलेला आहे मीठ तर मीठसुद्धा फोडणीतच घालायचं म्हणजे व्यवस्थितपणे सगळ्या चिवड्याला लागतं आणि जी फोडणी आहे गरमागरम ती आपण चिवड्यावरती घालून घेतलेली आहे गरम गरम असताना थोडंसं झाऱ्याच्या साह्याने आपण याला मिक्स करून घेऊया आता जरी तुम्हाला पोहे इथे पांढरे वाटत असेल तरीसुद्धा आपण जेव्हा हाताने ही जी फोडणी आहे ती चिवड्यामध्ये मिक्स करतो तेव्हा हळद मीठ आणि सगळं जे साहित्य आहे चिवड्याला व्यवस्थितपणे लागलं जातं फक्त हलक्या हाताने तुम्हाला अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साह्याने हा जो चिवडा आहे त्याला फोडणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त जोरात याला मिक्स करायचं नाही नाही तर मग पोहे जे आहेत त्याचा चुरा होतो तर बघू शकता पाच ते सहा मिनटातच आपल्या सगळ्या पोह्यांना फोडणी लागलेली आहे आणि अजिबात पोहे इथे आकसलेले नाही आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त खमंग चवीचा चटपटीत असा दहा ते पंधरा मिनटात तयार होणार आहात मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा थोडीशी छोटीशी भूक लागली असेल तर तेव्हा खाण्यासाठी असा पातळ पोह्यांचा कुरकुरीत आणि खमंग असा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा जेवढा तयार आहे तर नक्की एकदा मुलांसाठी तयार करून बघा मुलांना मस्त कुरकुरीत असा हा चटपटी चिवडा खूप आवडेल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स भाऊ